नमस्कार, मी अश्विनी पवार, यूथ लीडर न्यूजमध्ये आपलं स्वागत. नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. अखेर सांगली विधानसभा मतदारसंघाकडून विद्यमान आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची भाजपाकडून उमेदवारी जाहीर. गेल्या अनेक दिवसापासून सुधीर गाडगीळ हे लढण्यास इच्छुक नसल्यामुळं परिस्थिती गोंधळाची निर्माण झाली होती. याच परिस्थितीत आज सुधीरदादा गाडगीळ यांची भाजपा केंद्रीय निवडणूक समितीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगलीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. तर अपेक्षेप्रमाणे सुधीरदादा गाडगीळ ते तिसऱ्यांदा सांगली विधानसभा निवडणूक लढवणार असून ते आता हॅट्रिकसाठी सज्ज झाले आहेत. तर मिरजेतून अपेक्षेप्रमाणे विद्यमान पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या दोन्ही नावांची घोषणा केंद्रीय निवडणूक समितीनं आज जाहीर केल्यानंतर सांगली आणि मिरज मतदारसंघामध्ये भाजपा कार्यकर्त्यांकडून स्वागत करण्यात आलं आहे.